हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज मी कोपरगावामध्ये जाणार आहे, म्हणजे आमच्या गावात जाणार आहे. तर तिथे पाटील कुटुंबातले जे आमचे सासरे लागतात ना, तर त्यांना आज देवाज्ञा होऊन 5 वर्ष कम्प्लीट झालेले आहेत. आज म्हणजे आज 10/8/2022 10 ऑगस्टला तर त्यांचा 2 नंबर मुलगा ते तानाजी भाऊ, त्यांनी मला 2-3 दिवसापूर्वी कॉल केलेला की वहिनी, आमच्या वडिलांची 5वी पुण्यतिथी आहे, 5वं श्राद्ध आहे, तर तुम्ही येणार का आमच्याकडे व्हिडिओ बनवायला? तर ते ऐकूनच मला एवढं छान वाटलं ना की ते हे पण म्हणाले, आमची पूर्ण फॅमिली तुमचे व्हिडिओ बघतात आणि आम्हाला खूप छान वाटतात तुमचे व्हिडिओ. तानाजी भाऊंच्या मिसेसनी त्या भाऊंना सांगितलं की त्या ताईंना कॉल करून सांगा की आमच्याकडे येणार का, आमच्या सासऱ्यांची म्हणजे आमच्या बाबांची 5वी श्राद्ध आहे, तर ते व्हिडिओ बनवण्यासाठी येणार का. तर त्या भाऊंनी मला 2-3 दिवसापूर्वी कॉल केला आणि बोलले का बहिणी तुम्हाला जमेल का यायला? तर मी बोली का नाही जमणार, तर मी नक्कीच येईन. तर ते असं मला बोलले ना, तर मला एवढं भारी वाटलं ना ते ऐकूनच त्यांचं, की चला आपण जे काय करतोय ना ते चांगलं करतोय. लोकांच्या प्रतिक्रियेवरूनच कळतंय की मी जे करते ना ते छान करते. तर मस्त वाटलं मला की आमच्या गावामध्ये त्या भाऊंनी बोलवलेलं आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी, तर छान वाटलं. तर चला आता आपण तिकडे जाणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा पाहायला भेटणार आहे आमच्या ते सासऱ्यांची पुण्यतिथी कशी होते ती. तर चला म्हणले तुम्ही सुद्धा माझ्यासोबत. तर मी आता आलेली आहे आमच्या सासऱ्यांच्याकडे. तर आज त्यांचं वर्षश्राद्ध आहे, तर बाबांचं आज 5वं वर्षश्राद्ध आहे, तर त्याच्यासाठीच मी इकडे आलेली आहे. तर थांबा, तुम्हाला आता त्यांच्या मुलांची वगैरे ओळख करून देते हा का. तर हे बाबांचा मोठा मुलगा, भाऊ तुमचं नाव सांगा ना, भाऊ तुमचं नाव सांगा. तर बाबांना 3 मुलगे आहेत आणि 2 मुली आहेत. तर आत्या तुमचं नाव सांगा ना. आणि या बाबांच्या मोठ्या सून बाई आहे का. तर यांना तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल मच्छी विकताना आपल्या नाक्यावरती. ताई तुमचं नाव सांगा आता. बाबांचं नाव आहे आत्माराम पांडुरंग पाटील. तर आमचे सासरेच आहेत ते. तर धन्यवाद. तर आमच्या आगरी समाजामध्ये आपल्या घरामध्ये जर कोण वारले ना, तर प्रत्येक वर्षाला श्राद्ध करायचं असतं. तर बाबांचं आमचं 5वं श्राद्ध आहे, तर पाहुण्यांना वगैरे बोलवलं जातं, नातेवाईकांना वगैरे बोलवलं जातं. तर या बाबांच्या मोठ्या सूनबाई, ताई तुमचं नाव सांगा ना. आणि या 2 नंबर सूनबाई आणि या बाबांच्या 3 नंबर सूनबाई, बरं का. ताई तुमचं नाव सांगा. अच्छा. आणि या बाबांच्या मोठ्या नात का. आमच्या बाबांनी नातरुंडा पितरुंडा बरीच काय बघितले का. मस्त असं त्यांचं आयुष्य त्यांनी जपलं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना, त्यांच्या बहिणींना, त्यांच्या नातींना, सर्वांना त्यांनी प्रेम देऊन ते आज मस्त असे आपल्या स्वर्गवाशी झालेले आहे. ही नात आहे का मोठी. आणि ही छोटी नात. बाबू तुझं नाव सांग. बाबू नाव सांग. तर या सुद्धा बाबांच्या नातीच आहेत का. इथे बाहेर सुद्धा मस्त असं सजावट केलेली आहे बाबांच्या फोटोंना आणि आतमध्ये सुद्धा आहे, कारण की जे पुरुष मंडळी येतात ना, तर ते बाहेरच मस्त दर्शन वगैरे घेऊन जातात. तुम्हाला मी आलेले पाहुण्यांचे सुद्धा आता दाखवते. तर इथे मस्त असं भजन चालू आहे. हे बघा. आमचे सासरे आहे का, छोटे सासरे. ते आमचे धीर सगळे आमचे माणसे आहेत. हे बघा, इथे सगळे आमचे सासरे. ते मस्त म्हणजे
मुलं इथे जेवायला सुद्धा बसलेली आहे. मी इथे पाहू शकता हे बघा, इथे जेवण बनवण्याचं काम सुद्धा चालू आहे एकीकडे. आता तुम्हाला माझा इथे आवाज येईल की नाही येईल काय माहिती नाही मला, कारण की भजन तिकडे चालू आहे म्हणून. ग्रामीण भागामध्ये कसं लाईटीचा इश्यू चालूच असतं जाण्या येण्याचं, तर छान भजन आहे दत्त प्रासादिक भजन मंडळ म्हणजे पणवेळ आहे, तर छान असं भजन चालू आहे आणि मध्येच लाईट आहे. Oh,
किती वाजता रनिंग दीडला ना चाल मिळतो आजी वाईनी येते तिकडे बस तर तुम्हाला मी रस्त्यामध्ये जातानाही नाही दाखवलं आणि येतानाही नाही दाखवलं, कारण की पावसाने एवढा धुमाकूळ घालून ठेवलाय ना, काही विचारायलाच नको. तर म्हणून मी रस्त्यामध्ये व्हिडिओ शूट नाही केली. तर आता मी पुण्यतिथीवरून जाऊन आली. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज करून घ्या. आपण परत भेटू दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.